सिद्धू ने एक संघ नापैकी जिंक धाड़ी निर्णय फलंदाजी करना चाहिए गेम प्ले प्रेक्षक फाइनल पैल चंदे तो ऋतिक गोलंदाजी मार्कवार खूब चांगला फटका इत मात्र बैच ची कड़ घेन जो चेंडू अपन तड़मैनला हेमंत खात उगड़त इत मात्र दोन बलाढ़ संघ एक बाजूला कल्याण तो दुसर बाजूला उल्लासनगर एक स्टेशन या साइडला गेले तो उल्लासनगर एक स्टेशन या साइडला आलं तर कल्याण शुभम आपण इथं प्रणव गायकवाड देखील सामना एन्जॉय करतायत इथून मात्र बसून खरं वैभव आपण बघितलं वैभव शेटला देखील वेळ नसणारे गणपत शेट गायकवाडांना देखील वेळ नसणारे कारण का इलेक्शन जवळ आलंय त्यामुळे प्रत्येकाची भेटीगढी करणं फार गरजेचं आहे खरं 2019 ची रणधुमाळी फार मोठी आहे उमेदवार भरपूर आहेत स्थानिक उमेदवार देखील भरपूर आहेत तर ऋतिक गोलंदाजी मार्क वाजता ऐकला रोहन चेंडू इथं मात्र दिशा देतोय एक धाव मिटेरीवरच्या माध्यमातून धावसंख्या दाखवू का ती दोन धावा आपण पाहू शकता फायनलचा सामना दोन बलाढ्य संघ एका बाजूला उल्हासनगर तर दुसऱ्या बाजूला कल्याण प्रेक्षक मात्र भरपूर प्रमाणात त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय चेंडू या वेळेला लाईन पावी लागणारे पंचांचे हात आपण समांतर रेषेमध्ये येत आहेत वाईट चिकून करता है धावसंख्या 3 पुढे तर ऋतिक गोलंदाजी मार्क वाजता ऐकला हेमंत खूप चांगला चेंडू होता या वेळेला यॉर्क लाईनचा चेंडू इथं मात्र फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम केलं जातंय कारण शुभम आपण क्रिकेटमध्ये यॉर्कर चेंडू म्हणजे कॅन्सरयुक्त चेंडू ज्याला म्हटलं जातं आणि तो चेंडूचा वापर केला जातो इथं मात्र ऋतिकच्या माध्यमातून ऋतिक गोलंदाजी मार्क वाजता ऐकला हेमंत चेंडू खूप चांगला होता जमिनीलगत चेंडू जातो मिड विकेटला एक धाव मिळते इथं मात्र धावसंख्या दहा फलकात आपण पाहू शकता या वेळेला चार धावा आपण पाहू शकता पहिलं षटक हाताळतो या वेळेला खूप चांगली आपण बघतो गोलंदाजी बघायला मिळते इथं मात्र तर ऋतिक गोलंदाजी मार्क वाजता ऐकला रोहन चिले रोहन चिलेसाठी फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेटला आणि लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण तैनात आहे रोहन चिलेग असा आहे जिथे गॅप मिळेल तिथून मात्र चेंडू काढू शकता खेळाडू तेवढी क्षमता आहे तेवढी ताकद आहे तेवढी धमक आहे ऋतिक गोलंदाजी मार्कवर चेंडू इथं मात्र ड्राईव्ह करायचा होता बॅटची कट घेऊन मिस स्पीड चेंडू सीमा पार चौका धावसंख्या 8 धावा आपण पाहू शकता अचित निकमचा आवाज आपण पाहू शकता यावेळेला संपूर्ण मैदानात गुंजताना दिसतोय ज्याप्रमाणे ते 1-2 चेंडूची घोषणा करतात हा चेंडू स्वीप केला आहे इथे मात्र कारण का स्वीप करायचं होतं पण रिवर्सचा वापर करतात इथं मात्र एक धाव पूर्ण केली जाते धावसंख्या दहा फलकात आपण पाहू शकता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा आपण पाहू शकता अरे एक वेळेला स्वीप करतात चेंडू पण दुसऱ्या वेळेला मात्र रिव्हर्स करतात तो चेंडू डबल माइंडमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि धावसंख्या दाखल कधी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकतो 9 धावा सिद्धू नाईक संघाची प्रथम फलंदाजी करताना राहुल आपण पाहू शकता यावेळेला राहुल सुरवाडे उर्फ लॅबो दुसऱ्या बाजूला रोहन चिल्ले दोन मास्टर माइंड खेळाडू एकमेकांसमोर तर गोलंदाजी मार्कवर येतोय राज येतोय राज येतो इथं मात्र राज गोलंदाजी मार्कवर राज गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला रोहन चिले फायनलचा सामना दुसरं षटक खूप चांगला चेंडू होता इथं मात्र बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळतंय लॉंग अपला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय धावसंख्या दाखल करती 10 धावा आपण पाहू शकता
रोहन आता मात्र नो स्ट्राइकला स्ट्राइक केला हेमंत राज गोलंदाजी मार्गावर राइट आर्म राउंड द गेंदा मारा करतोय. फाइनलचा सामना दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. चेंडू खूप चांगला होत आहे मात्र पंच नोची खूण करतायत. वन प्लस वन धाव संख्या धावफलकाती 12 एक वरती एक फ्री. धाव संख्या 12 पुणे तर राज गोलंदाजी मार्गावर स्ट्राइक केला रोहन चिले अंतिम सामना. चेंडू इथं मात्र हवेत होता. पॉइंटला जोपर्यंत चेंडू फीड होईल एक 10 मिनिटे धाव संख्या धावफलकाती 13 धावा आपण पाहू शकता. या वेळेला अंतिम सामना दोन बलाढ्य संघ एका बाजूला उल्हासनगर तर दुसऱ्या बाजूला कल्याण. ट्रॉफी जाणार कुठे? पहिल्या क्रमांकाची उल्हासनगरला की आपण बोलले तर कल्याणला. एक स्टेशन त्याकडे त्या साईडला गेलो की आपण तर उल्हासनगर एक साईड या साईडला आलो की कल्याण. फक्त विठ्ठलवाडी स्टेशनमध्ये आहे. खरं का दोन संघ पहिले कल्याणचा संघ आहे. इथून गेला तर कल्याण पहिला लागतो. तिकडून आला अंबरनाथ साईडने तर उल्हासनगर पहिला लागतो. आणि मधी स्टेशन आहे तो विठ्ठलवाडी. नक्कीच डोंबिवलीला जायला अजून एक स्टेशन तुम्हाला पार करावं लागतं ठाकुर्ली स्टेशन. तर पुणे तर राज गोलंदाजी मार्गावर स्ट्राइकला हेमंत. चेंडू बॅटची कड घेऊन जातोय थर्डमॅनला. बघा रोहन चिल्लीचा किती आवाज येतोय. धाव संख्या धावफलका ते आपण पाहू शकता. या वेळेला 14 धावा. मैदानात आपण पाहिलं तर मशान शांतता बघायला मिळते कारण दोन संघ खूप चांगले संघ मात्र खूप चांगला परफॉर्मन्स देत आहेत. प्रेक्षक मात्र एन्जॉय करतात ही स्पर्धा. त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये सहर्ष स्वागत करतोय. तर राज गोलंदाजी मार्गावर स्ट्राइकला रोहन चिले. फटका चांगला या वेळेला. गॅप शोधण्यात प्रयत्न केला होता पण अप्रतिम क्षेत्ररक्षण कव्हर रिजनमध्ये. धावसंख्या 1 वरते दशकात धावफलकाती 15 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. राज गोलंदाजी मार्गावर स्ट्राइकला हेमंत. खूप चांगला क्रिकेट बघायला मिळतं. दोन्ही संघाच्या बाजूने संघर्ष सुरू आहे. धावा वाचवण्याचा संघर्ष सुरू आहे. धावा कुटण्याचा संघर्ष सुरू आहे. इथं मात्र रिवाचा वापर आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय. कारण रिवर्स फटका शिवम राऊत बघितलाय. लगी तो आबादी नाही लगी तो बरबादी. आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय. हेमंत बॅक टू पवेलियन. व्यासपीठावरून आमचे सर्व आयोजक देखील खूप चांगल्या प्रकारे सामना एन्जॉय करतायत. कडे धन्यवाद देईल सागर गायकवाडला. धन्यवाद देईल आपण बोलले तर महेशला की त्यांनी खूप चांगली स्पर्धा आणि त्या तमाम सहकाऱ्यांना धन्यवाद देईल की त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण 30 गाव ग्रामस्थ मंडळ त्यांना सहकार्य करतंय. राज चेंडू खूप चांगला होता. फ्रंट फुटर आले हलक्या त्यांनी पुश करतोय. पुश करो खुश राहो. इथं मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता या वेळेला 16. तर मेगा फायनलचा सामना दोन बलाढ्य संघ एका बाजूला कल्याणचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता उल्हासनगरचा संघ. चला राहुल मीटिंग घेऊ नका. थोडं सहकार्य करा. आमच्या पाहुण्यांना देखील फार महत्त्वाचा वेळ दिला. इथे मात्र पंचतारा अजित आपण सहकार्य करायचं आहे. राहुल जरा सहकार्य करा. आमच्या मान्यवरांचा देखील फार महत्त्वाचा वेळ इथं दिला आहे. तिसाई चषक 16 धावा 20-19. खरं 30 गाव म्हटलं तर एक ऐतिहासिक गाव. लगेच 30 गाव म्हटलं तर जरीमरीचं मंदिर आपल्या डोळ्यासमोर राहतं. गावदेवीचं मंदिर आपल्या डोळ्यासमोर राहतं. खरं 9 दिवस एक ग्रामस्थ मंडळ आपल्या श्रद्धेने मनोभावाने आपण बघतो. आई आपण बघते तर ची पूजा केली जाते. जीवदानी आईच्या आपण म्हणतात इथं मात्र पूजा केली जाते. जरीमरीची पूजा केली जाते भक्तिभावाने. खरं संपूर्ण ग्रामस्थ मंडळ मैदानात आपण बघतो हजेरी लावलेली असते. नवरात्रात आपण जरूर या मंदिरात भेट द्या. आपल्याला जरीमरीचं भव्य दिव्य असं सजवलेलं रूप बघायला मिळेल. तर राहुल उर्फ लॅबो
चेंडू खूप चांगला ऑफ ड्राय पण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धावसंख्या धावपळ गती 17 धावा एक गडी बाद. राहुल सुरवाडे उर्फ लॅबो तर रोहन चिल्लेला आपण पाहू शकता यावेळेला. तर राहुल गोलंदाजी मार्क 2 आता आपण तर दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर. एका बाजूला राहुल सुरवाडे तर दुसऱ्या बाजूला रोहन चिल्ले. पायचा कोणता खेळाडू मात्र इथं चांगल्या धावा करतोय का गोलंदाजी करतोय का पायचा चांगली इथं मात्र राहुल सुरवाडे की फलंदाजी चांगली करतोय रोहन चिल्ले. आर आर नावाचे 2 खेळाडू राहुल गोलंदाजी मार्कवर. चेंडू अप्रतिम चेंडू फलंदाज बाद बघा किती प्रकारे जल्लोष केला जातो चांगल्या प्रकारे. मेहुल येतोय मेहुल आणि संजय ही जोडी मैदानात आहे. काय गोलंदाजी करतोय राहुल इथं मात्र पहिल्या चेंडू ते बिग विकेट रोहन चिल्लेला बाद करतोय. तर मेहुल पायचा कशाप्रकारे फलंदाजी करतोय इथं मात्र राईट आर्म राऊंड द किडे मारा करतोय राहुल सुरवाडे उर्फ लॅबो. चेंडू स्वीप केला आहे पुढे सरसावलं होते आपण पहिले ते डान्सिंग धावून इथे मात्र बघायला मिळतं. 1 धावसंख्या वाढते धावसंख्या दाखवल का ती 18 धावा. अंतिम सामना 2 बलाढ्य संघ उल्हासनगर अंबरनाथ असे 2 संघ ट्रॉफीसाठी झुंजताना दिसतात. शुभम राऊत इथं मात्र 2 संघांना पडलेलं स्वप्न स्वप्न मात्र एका संघाचं खरं ठरणार आहे. पाचा अंबरनाथ उल्हासनगर संघाचं पूर्ण स्वप्न होतं की आपण इथं कल्याण संघाचं. चेंडू इनसाइड एज इथं मात्र चेंडू थर्डमॅनला बीड करतो चेंडू सीमा पार चौकार. ऐकवलंय जन्म देणारे आई राखी बांधणारी ताई आणि मार्ग दाखवणारा आमचा शिर्डीचा साई. तर राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शायकला संजय संजयच्या बॅटमधून एक चौकार आला उपयुक्त चौकार. फटका चांगला यावेळेला चेंडू जातोय लॉंगॉनला. 1 धाव मिळते धावसंख्या धाव फलका ते आपण पाहू शकता 23 धावा. क्या बात आहे क्या बात आहे. प्रेक्षक पण आवाजाची कॉफी करतायत पण ज्याचं काम त्यालाच जमत. संख्या 23 चेंडू खूप चांगला आहे बॅकफुट गेल्या लेट कट करतो इथं मात्र चेंडू जात आहे बॅकफुट पॉइंटला. 1 धाव मिळते धावसंख्या धाव फलका ते आपण पाहू शकता 3 षटकाच्या समांतर 24 धावा. राहुल सुरवाडे खूप चांगली गोलंदाजी केली एक गडी देखील बाद केला आणि धावा दिल्यात फक्त आणि फक्त 8 धावा दिल्यात. तर अंतिम षटक घेऊन येतोय इथं मात्र आपण म्हणले तर अजय येतोय. तर स्ट्राईकला फलंदाज मेहुल नॉन स्ट्राईकला संजय. अंतिम षटक पाहिजे किती धावांचं लक्ष राहतंय तरी कमी धावे जरी झाल्या तरी शुभम राऊत इथं मात्र सामना खूप चांगला बघायला मिळेल. दोन्ही संघाकडे गोलंदाजी खूप चांगली आहे दोन्ही संघाकडे क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे दोन्ही संघाकडे फलंदाजी खूप चांगली आहे कारण सर्व गुण संपन्न असे 2 संघ आहेत. राहुल इथून मात्र जर संघ कोणताही जिंकला तरी कल्याण विभागात 2 ट्रॉफ्या जाणार आहेत. आपण पहिले तर उल्हासनगर विभागात 1 ट्रॉफी आणि 1 ट्रॉफी डोंबिवली विभागात जाणार आहे. कल्याण विभागाला जास्त मार्क मिळणार आहेत कारण 2 ट्रॉफ्या त्यांच्या विभागात जाणार आहेत. वाडेगर संघ देखील त्याच विभागातील आहे. तर गोलंदाजी मार्कवर अजय सायकेला फलंदाज मेहुलला आपण पाहू शकता. 10:10 झाले आहेत.
चेंडू पंच नोची खून करताय, वन प्लस वन पंच इथं मात्र खून करताय. धावसंख्या दाखवल का ते आपण पाहू शकता या वेळेला 26 धावा. सव्वीस धावा धा फलकार ते पाहू शकता. संजय येतो स्ट्राईकला. तर अजय गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला संजय. अजय तो संजय बॉलर बॅक टू ड्राईव्ह केलं तर इथं मात्र अपील होतंय फलंदाज बाद. सुमित येतोय. तर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर अजय येतोय. अंतिम षटक स्ट्राईक केला संजय पाटील. चौकाराच्या शोधात आहे. पाहिजे चौकार मिळतो का त्यांना की अजय मात्र त्यांना चांगले चेंडू फेकून इथं मात्र शांत काम करतोय का. अजय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. मेगा फायनलचा सामना अंतिम षटक आपण पाहू शकता या वेळेला. चेंडू बॅच चिकट इथे मात्र खूप चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळतंय. पंच नोची खूण करतात इथं मात्र. बघा पडदा कोणी पकडू नका. लहान मुलांना विनंती आपण खाली उतरायचं जरा. पंच नोची खूण करतायत. धावसंख्या दोन ने वाढते. धावसंख्या दहा फलकाते आपण पाहू शकता या वेळेला. 28 धावा. आम्ही धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला. धन्यवाद देतोय आमच्या संपूर्ण आयोजकांना. धन्यवाद देतो खास करून महेश आणि आपण बोलतो सागरला. धन्यवाद देतो आमच्या वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या सर्व आपण बोलतो कॅमेरामॅन्सला. धन्यवाद देतोय आमच्या पंचांना. धन्यवाद देतो आमच्या समालोचकांना की त्यांनी आम्हाला इथं बघितलं तर आयोजकांनी आम्हाला इथं संधी दिली. पुन्हा एकदा सागर यांना धन्यवाद देतोय. धन्यवाद देतो आमच्या मंडप डेकोरेशनला. खूप चांगलं मंडप डेकोरेशन उभं केलं आहे. तर पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्कवर धावसंख्या 28. सायकला सुमित इथं मात्र चेंडू खोदून काढतोय. मिस स्पीड होते. पाचा दोन धावा पूर्ण होत आहेत का. आणि इथे मात्र आपण म्हणजे तर अपील केलं जातंय. बघा पायचा आता पंच बातचीत करतायत इथं मात्र आपण म्हणजे तर या तिसऱ्या पंचांची मागणी. शुभम राऊत आजकाल पंच एवढे हुशार झाले आहेत की कोणतीही जबाबदारी आपल्या अंगावर घेत नाही आहे. खरं क्रिकेटमध्ये जबाबदारी ढकलणं फार सोपं असतं, जबाबदारी घेणं फार अवघड असतं. त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी केली आणि टेक्नॉलॉजी जे तुमच्याकडे वापर आहे तर ते केलं देखील पाहिजे. शुभम राऊत काय म्हणणं आहे आपलं? नक्कीच नक्की. तिसऱ्या पंच मात्र रेफर केले गेलेत आणि आयोजक पाहतील स्वतः फलंदाज बाद आहेत की नाही. टेक्नॉलॉजी आहे आणि डब्ल्यू डी सीच्या माध्यमातून योग्य निर्णय पाहायला मिळेल. पहिल्या दिवसापासून खूप चांगलं काम डब्ल्यू डी सीच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाज बाद आहे की नाही आणि सर ते निर्णय आपल्याला अचूक पाहायला मिळते का. त्या अँगलने आपल्याला कॅमेरा आहे बरोबर. बॅट पॉपिंग झाली का नाही क्रीजमध्ये ते पाहण्यासाठी. आउट आहे, नॉट आउट आहे. फलंदाज नॉट आउट असेल. योग्य निर्णय आमच्या पंचांच्या माध्यमातून. नक्कीच जर टेक्नॉलॉजी तिचा वापर केला जातो इथून मात्र मी पंचांना खरोखर धन्यवाद देईल तेवढं कमी आहे. कारण का आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पण आपण पहिले तर जास्त करून टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. कारण तुमच्याकडे जर तिसऱ्या पंचांची आपण म्हणजे सोय उपलब्ध आहे तर तिचा वापर केला पाहिजे. तर अजय गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. सुमित उंचपर असा खेळाडू. धावसंख्या दाखवल का ते आपण पाहू शकता या वेळेला. 30 धावा. चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातील. चार चेंडू बाकी आहेत अजूनही. तर अजय गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सुमित. धावसंख्या 30. हा चेंडू पुढे ससाला तिथं मात्र अप्रतिम क्षेत्रक्षण. डाव संख्या धावफलकाती 31 धावा. जरी आपण म्हटले तर शुभम इथून मात्र कमी धावा झाल्यात पण दोन संघ मात्र खूप चांगले संघ आहेत. दोन संघ ताकदवान संघ आहे. सदासजी चॅम्पियनशिप सोडणार नाही आहे. कारण तिचाही चषक पुन्हा जर त्यांना पटकवायचा असेल तर 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे.
त्यामुळे संधी आली आहे दोन संघांकडे तिसाई चषक पटकावण्याची. दोन संघ आहेत, स्वप्न मात्र एकाचा खरं होणार आहे. तर पाहिजे स्वप्न कुणाचं खरं होत आहे, कल्याणचं की उल्हासनगरचं. चेंडू फटका चांगला या बेला, अप्रतिम अप्रतिम. जरा क्षेत्रक्षण आवडण्यासाठी खेळाडूसाठी टाया होऊन जाते. जरा काय क्षेत्रक्षण केलंय, हाय स्टँडिंग तर क्षेत्रक्षण. तीन धावा वाचत इथं मात्र शुभम. धावसंख्या दहा फलकात आपण पाहू शकता या बेला 32 धावा. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगलं आयोजन बघायला मिळतं तिसाई चषक. खास करून आम्हाला ज्यांनी संधी दिली सागर गायकवाडला पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतोय, कारण का हा आमचा शेवटचा तण आहे. तर अजय पुढे तर गोलंदाजी मार्क टाकला. सुमित पाचे दोन चेंडूमध्ये एकाच चौकार मारतोय का, कारण नित्यंत गरज आहे चौकाराची. चेंडू खूप चांगला फटका बघायला मिळतोय. क्षेत्रक्षक आहे लॉंग अपला. एकच धाव, धाव संख्या धाव फलकरती 33 धावा. डबल तीन आपल्याला बघायला मिळतात इथं मात्र. अंतिम षटकातील अंतिम चेंडू इथं मात्र पाहायचं शुभम. या चेंडूवरती काय करतोय संजय, चौकार मारतोय की इथून मात्र अजय डॉट चेंडू फेकतोय. बघा राहुल उर्फ लॅबोच्या चेहऱ्यावरती हास्य दिसतोय, कारण का एक ट्रॉफी ते देखील आज उचलतील. पण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलण्यात भरपूर आनंद आहे, तो मात्र आनंद वेगळा असतो. अजय गोलंदाजी मार्क टाकला. संजय अंतिम चेंडू या फायनलमधील पहिल्या सत्रातील फटका चांगला आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते. काय क्षेत्रक्षण केलंय, धाव संख्या धाव फलकाती 34-35 धावांचं लक्ष इथून मात्र. तर धाव संख्या धाव फलकाती 34, ज्याने आम्हाला मोलाचं सहकार्य केलं ते म्हणजे आपण तर गणपत शेठ गायकवाड, आपण म्हणजे तर आमदार तसेच देवानंद गायकवाड, आपण म्हणजे तर सन्माननीय नगरसेवक विष्णू जयराम, आपण म्हणजे तर गायकवाड माजी नगरसेवक, तसेच आपण म्हणजे तर दत्ता सेठ गायकवाड, तसेच आपण म्हणजे तर जनार्दन सेठ गायकवाड, तसेच संजय मोरे साहेब, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय, कारण खूप चांगलं सहकार्य केलं. विजय दादा गायकवाड, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. विष्णू जाधव, तसेच ज्ञानदेव गायकवाड, निमेश दादा गायकवाड, त्यांना देखील धन्यवाद देतोय. तसेच वचन बळीराम गायकवाड, त्यांना देखील धन्यवाद देतोय. हर्षद देवानंद गायकवाड, त्यांना देखील धन्यवाद देतोय. तरत किरण पावशे, ज्यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं, टी शर्ट मॅराथी मॅचसाठी दिले, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. तसेच उदयथे गायकवाड, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. श्यामभाऊ शेळके, त्यांना एकदा धन्यवाद देतोय. आणि इथं मात्र माझं तण संपल्याचं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि शेवटचं सत्र कशा प्रकारायचं असेल ह्या ऐकण्यासाठी जाऊया आमचे साथी समालोचक शुभम राऊत यांना. मी बाळू पाटील आपल्यापासून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. त्यांना देखील धन्यवाद देतोय, कारण का आपण पहिले तर काल आपण 3 वाजेपर्यंत देखील डीजे ठेवला चालू, पण कोणत्याही सोसायटीनी तक्रार केली नाही त्याबद्दल. खास करून मनाच्या हृदय अंतःकरणातून त्या सोसायटी मेंबर्सला सर्व रहिवाशांना आम्ही धन्यवाद देतोय. तर पुन्हा एकदा जाऊया शुभम राऊत यांच्याकडे. धन्यवाद. अप्रतिम संगीत देखील डीजे मास्टरने दाखवलं आणि प्रेक्षकांना कुठेतरी एक प्रवृत्त जागृत झाली खेळाडूंना देखील, कारण की जर मेगा फायनल आहे शेवटची मॅच, कारण की छोटी मोठी युद्ध संपली आहेत आणि प्रहार झाल्या महायुद्धाला. तिसरं महायुद्ध वाटतं मैदानामध्ये पाहायला मिळेल कल्याण आणि उल्हासनगर या दोन संघांच्या मध्ये. आणि खऱ्या तर रहिवाशांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभार व्यक्त करतो, कारण की 3 दिवस डीजेचा प्रचंड आवाज होता तरी देखील त्यांनी ते सहन केलं आणि मात्र खरंच त्यांचे आम्ही आभार मानतो. जावेत मैदानामध्ये लक्ष आहे संघासमोर, ते म्हणजे 35 धावांचं राहुल सुरवाडे आणि नॉनस्ट्राईक एंडला सनी ही जोडी सलामी लागली. आणि पहिल्या षटकामध्ये हेमंत बारिया, दोन स्टार मात्र एकमेकांच्या समोर आहेत. सामना सुरू होतोय, पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले.
हेमंत सजोदे मार्कवरती आपल्या पंचांच्या उजव्या बाजूने, समोर मात्र राहुल सुरवाडे असेल. 35 धावांचं लक्ष्य आहे. अंडरआर्म क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मात्र स्ट्राइक वरती आहे. बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न होता. कल्याण आणि उल्हासनगर या दोन संघांमध्ये सुरू असणारी ही लढाई शेवटच्या मॅचची, सामना कोण जिंकेल? तर गौरव फुलोरे देखील, त्यांचा देखील आम्ही आभार मानतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. अप्रतिम फटका, चेंडू सीमारेच्या बाहेर निघून जाईल 4 धावांसाठी. राहुल सुरवाडे, मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, कर्जत असेल किंवा मालवण असेल, रत्नागिरीच्या सगळीकडे जाऊन आपली छाप सोडली या खेळाडूने. आणि आज मात्र कल्याण नगरीमध्ये आलाय आणि जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव अतिशय वेगाने मात्र कम्प्लीट केली जाते. सनीला मात्र प्रथम स्ट्राईक जाते. आणि गेल्या सामन्यामध्ये सनीने फक्त 3 ते 4 चेंडू फेस केले होते 24 बॉलमधले, आणि बाकी सर्व चेंडू मात्र त्याने एकट्याने खेळला होता. राहुल सुरवाडे प्रचंड क्षमता आहे मैदानामध्ये. तर समोर देखील तितकाच चांगला संघ आहे, तो म्हणजे सिद्धिविनायक कल्याण. हेमंत समोर खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव या चेंडूरती वसूल केली जाईल. एक चौकार आल्यानंतर 35 धावांचं लक्ष आहे. आपण एक किंवा दोन धावांनी पुढे सरकतोय हे महत्वाचं आहे. धावा येणं महत्वाचं आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये या मात्र धावा येत आहेत. धावसंख्या एकंदरीत 6 या आकड्यावरती. राहुल सुरवाडे जातो स्ट्राईकवरती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. इथे मात्र अप्रतिम चेंडू, अंगापेक्षा चेंडूला लांब फेकलं गेलं. ज्या प्रकारे पाहिलं गेलं, इथे चेंडू खेळण्यासाठी लेग स्टंपवरती गेले होते लॅबो, मात्र चेंडूला ऑफस्टंपवरती फेकलं गेलं आणि हलकासा ऑफस्पिन केला गेला. आणि हा चेंडू मात्र बरोबर मेहुलच्या हातामध्ये विसावतोय आणि डॉट चेंडू मात्र मैदानामध्ये फेकला जातोय. रणनीती आहे, ती रणनीती घेऊन संपूर्ण संघ मैदानामध्ये उतरलाय. रणनीती संघ बरोबर मात्र संघ मैदानामध्ये जबरदस्त कामगिरी करतायत. ऑन साईडला खेळतायत. अप्रतिम क्षेत्ररक्षण, एक धावी कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. 35 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकामध्येच एकूण 7 धावा कुठल्या गेल्यात. प्रेक्षकांची अफाट गर्दी, जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे मात्र प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. कारण की आज प्रेक्षकांच्या आवडीचे सर्व खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला कल्याणची चारकास्ट आहे, एका बाजूला उल्हासनगरची चारकास्ट आहे. कारण की जो ओपन विभाग होता, तर ओपन विभागाच्या जागी आपण मात्र जो बदलापूर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि उल्हासनगर या 4 विभागातील संघांना प्राधान्य दिलं आणि त्या 4 पैकी 8 संघ कम्प्लीट झाले 4 विभागामधले. आणि त्यातला मात्र एक संघ उल्हासनगरच्या मैदानामध्ये उतरलाय आणि जबरदस्त कामगिरी या संघाच्या माध्यमातून केली जाते. क्षेत्ररक्षण, दोन्ही संघाच्या माध्यमातून ला जवाब होतोय. षटक क्रमांक 2 मध्ये मात्र 5 रन गेले गोलंदाज. गोलंदाज मनोज, गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये येतोय. मनोजला मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. जी ओपनिंग पार्टनरशिप आहे, जी ओपनिंग बॅटिंग आहे, ती तोडावी लागेल मैदानामध्ये. जरा सामना जिंकायचा असेल तर अपील काउल बिहाईंची झाली आहे. अतिशय स्ट्रॉंग अपील आहे, मात्र उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता असं म्हणणं वागू ठरणार नाही आहे. कारण की स्वतःकडे आत्मविश्वास जास्त असला तर पंच देखील थोडेसे डगमगता निर्णय देण्यामध्ये. मात्र तिन्ही पंच आमच्या जागेवरती स्तब्ध उभे आहेत आणि हा निर्णय मात्र नोट आउटचा घोषित केला. एकाच शोधामध्ये आहेत राहुल सुरवाडेच्या विकेटच्या, की हा विकेट आम्हाला कधी मिळतोय. संपूर्ण कल्याण टीम आणि संपूर्ण कल्याण नगरीच्या नजरा लागल्यात, त्या म्हणजे तिसाई चषकाकडे. हा चषक कोणाकडे जाईल, कल्याणला जाईल की उल्हासनगरला जाईल? उल्हासनगरला गेला तरी देखील प्रेक्षकांना आनंद आहे, कारण की प्रेक्षकांना राहुल सुरवाडेची बॅटिंग बघायला भेटेल. त्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग मात्र मैदानामध्ये आले, त्यांचे आवडते खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतील. खूप चांगला फटका, गॅप कुठून शोधून काढतोय त्यालाच माहिती आहे आणि 4 धावा मिळत आहेत. या चौकाराने खरंतरने वाटोळं केलंय या धावसंख्येचं, कारण की 35 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत तब्बल 11 धावं लगवलं गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली बॅटिंग राहुल सुरवाडे, क्या बात आहे.
गॅप शोधतोय बॅकफुटवरती गेला संपूर्ण बंडाने चेंडूला फक्त त्या बॅटने आडवर बॅटने कट केलं. खूप चांगली बॅटिंग मनोज. यावेळेस मात्र चेंडूला पायात फेकतायत. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. जरी मैदानाच्या बाहेर या सर्व खेळाडूंच्या मैत्रीपूर्व चांगले संबंध आहेत मात्र मैदानामध्ये एक ठसन क्रिकेट पाहायला मिळेल. कारण की तिसाई चषकावरती माझं स्वतःचं माझ्या गावाचं आणि माझ्या शहराचं नाव कोरायचं आहे. त्यासाठी मात्र आम्ही मैदानामध्ये संघर्ष करणार आणि आमचा 100% देण्याचा आम्ही मैदानामध्ये प्रयत्न करणार. या दोन्ही टीमकडनं हीच अपेक्षा आहे. आणि फिल्डिंग करणारी जी टीम आहे सिद्धिविनायक हा संघ देखील जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कारण की यंदाच्या मोसमात झालेल्या कल्याण डोंबिवलीमधल्या स्पर्धा असतील किंवा मुंबईमधल्या स्पर्धा असतील त्या सर्व स्पर्धांमध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला या टीमचा. आणि त्या टीमच्या समोर मात्र उल्हासनगर संघ जातोय. त्या संघाकडे चांगले खेळाडू आहेत. सनी स्ट्राईकवरती आहे. क्या बात आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीचा फटका ज्या प्रकारे अतिशय वेगाने पुढे गेले होते त्या क्षणी मात्र चेंडूला बॅट आणि पायाच्या मध्ये पिचिंग केलं गेलं. बरोबर चेंडूला ब्लॉकवरचा माला केला गेला आणि चेंडूला मात्र खोदून ऑन साईडला काढतायत. एकच धाव मात्र वसूल केली जाते. 35 धावांचं लक्ष आहे. 13 या आकड्यावरती धाव फलक पाहायला मिळत आहे. दुसरं षटक मात्र मैदानामध्ये मार्गस्थ आहे. दबाव आहे मैदानामध्ये त्यामुळे प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे टीम मीटिंग करावी लागते. कोणता चेंडू फेकायचा यानंतर यानंतर कोणत्या प्रकारची रणनीती असेल याची मात्र मैदानामध्ये चर्चा केली जाते. आणि महत्त्वाचं काय आहे तर विकेट. कारण की मैदानामध्ये चांगली पार्टनरशिप घडते. 13 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत बनवली गेली आणि राहुल सुरवडेच्या विकेटच्या शोधामध्ये असतील. 14 चेंडूमध्ये 22 धावांची अजूनही गरज आहे. याच एकाच विकेटच्या शोधामध्ये आहेत. कारण की पाठीमागे पाहायला गेलं तर इनसेट फलंदाज असतील आणि गोलंदाजीचा भरणा अप्रतिम आहे कल्याण टीमकडे. कशा प्रकारची रणनीती असेल. 22 धावांची गरज आहे 14 चेंडूंमध्ये. फिल्डिंग टीमला 5 धावांची पेनल्टी. रिझन सांगायचं आहे अपशब्द. क्या बात आहे. पंच कशासाठी असतात यासाठी असतात. कारण की प्रत्येक मैदानाच्या चारही बाजूला पंचांचं लक्ष असतं. असे अनेक पंच होऊन गेले आणि अंडरआर्मचे देखील आमचे पंच आहेत अतिशय शिस्तबद्ध आहेत. दुष्काळात 13 महिना होतोय. कारण की 35 धावांचं लक्ष होतं आणि त्या 5 धावा 18 धावा झाल्यात पॅनल्टी ॲड करून. उजव्या बाजूने पंचांच्या मनोज सज्ज होतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळत आहेत. एकच धाव मात्र चेंडूवरती कंप्लीट केली जाते. 19 आकड्यावरती धावसंख्या. 1 मिनिट शुभम. बघा जो संघ फायनल मारेल त्याला जरीमनी स्नेक यांच्याकडून 20 अंडापाव देखील मिळणार. क्या बात आहे. 20 अंडापाव म्हणजे संपूर्ण संघाला निदान एक एक तरी येईल आणि राखीव पिळगू सगळे मिळून 20 मात्र वाटले जातील त्याच्यामध्ये. चांगली बात आहे. नक्की जरीमनी स्नेक्सकडनं देखील खेळाडूंचे प्रेम दाखवलं जाते आणि त्यांचे देखील मी आभार मानतो. कारण की कमिटीला देखील जे आमचे आयोजक आहेत त्यांच्यासाठी देखील त्यांनी प्रचंड मेहनत केली. यावेळेस मात्र एक धाव अतिशय वेगाने कंप्लीट करतील. 3 रात्र या मैदानामध्ये हा क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळाला. खेळ संपल्या 2 षटकांचा धावा झाल्यात एकूण 20. आता मात्र 12 बॉल आणि 15 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. टीम मीटिंग बोलवली आहे कोणत्या षटकाला आणि कोणत्या गोलंदाजाला द्यायची गोलंदाजी. कारण की इथून जो गोलंदाज बॉलिंगसाठी येईल तो मात्र महत्त्वाचा असेल. प्रकारची गोलंदाजी केली आहे ती मात्र सुरेख आहे. 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. अंडरआर्म क्रिकेटचा थरार अतिशय कमी जागेमध्ये मर्यादित जागेमध्ये अमर्यादित आनंद देणारा खेळ हा म्हणजे अंडरआर्म क्रिकेट. यावेळेस मात्र क्या बात आहे. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू बरोबर पायामध्ये फेकला गेला. आपली चांगली धावचीसाठी मात्र सनी हुशार आहेत. सनीला माहीत आहे की मी जास्तीत जास्त स्ट्राईक जर राहुलला देण्याचा प्रयत्न केला अर्थातच लॅबोला देण्याचा प्रयत्न केला तर संघ मात्र इथून आपला विजयाच्या मार्गक्रमणाकडे जास्त असेल. त्यात 5 धावांची संघाला पॅनल्टी देखील लागली. हे एक चांगली बाब नसेल टीमसाठी. धावा झाल्यात 21 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. म्हणजे अजूनही
14 धावांची विजयासाठी गरज आहे 11 चेंडूंमध्ये. राउंड विकेट आशिष राहुल सुरवाडे. स्ट्राइक वरती आहेत, क्या बात है संजय. सुरेख फिल्डिंग केली जाते, काल देखील तो एक चौकार संजयने अडवलं होतं, त्यामुळे नक्कीच टीम शेवटच्या क्षणापर्यंत सामना जिंकू शकली. काल क्वार्टर फायनलची मॅच सुरू होती त्यावेळेस एक चौकार त्याने अडवला होता लॉंग ऑनला पेट्रोलियम करत असताना. खूप चांगली फिल्डिंग. दहा चेंडू 13 धावांची गरज. यावेळेस मात्र लाईन जरूर चुकीची आहे, लेग स्टिक चेंडू खूप बाहेर आहे. तुम्ही खूप मोठी टुर्नामेंट खेळतायत, मोठी स्पर्धा खेळताय, तर या चुका व्हायला नकोत, कारण की पाहायला गेलं तर शेवटचे क्षण आहेत, एक टफ फाईट आहे, काठे की टक्कर आहे. यावेळेस जर तुम्ही असे वाईट चेंडू फेकणार तरी धावा दिल्या तर संघ समोरच्या संघाचा आत्मविश्वास अजून वाढेल. क्या बात आहे, सुरेख फटका पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी सनीच्या माध्यमातून, दोन्ही देखील फलंदाज एकाच उंचीचे आहेत, राहुल सुरवाडे आणि सनी. दोघांकडे एकच सारखी क्षमता आहे फटके खेळण्याची. 8 चेंडू 7 चेंडू आणि 9 चेंडू बाकी आहेत आणि धावांची गरज 11 धावांची गरज आहे 9 चेंडूंमध्ये. राउंड द विकेट आशिष मारा करतायत. 9 बॉल अजूनही शिल्लक आहेत या स्पर्धेतील शेवटचे. पुन्हा एकदा वर्षभर सर्व प्रेक्षकांना वाट पाहावी लागेल श्री देसाई चषकाची. आणि पुढच्या वर्षी मात्र हा 16 आहे श्री देसाई चषकाचा, हा मात्र थाटामाटात पार पडेल. पुढच्या वर्षी खूप मोठी स्पर्धा पाहायला मिळेल आपल्याला. आयोजकांनी नक्कीच आम्हाला कळवलं, अगोदरच त्यांनी सर निर्णय करून ठेवले, अपडेट करून ठेवले पुढच्या वर्षीच्या टुर्नामेंटचं. आणि थाटामाटात मार्त बहुतेक 50,000 ची 1,00,000 देखील होऊ शकते पुढच्याशी स्पर्धा. आणि एक चांगलं आयोजन देखील या स्पर्धेचं होऊ शकतं पुढच्या वर्षी नक्कीच. त्यासाठी यावर्षी सर्व संघांनी चांगला परफॉर्मन्स दाखवायला हवा. आणि जर याच प्रकारे प्रतिसाद मिळत राहिला आम्हाला या विभागाचा, आज जो आम्ही नवीन विभाग खेळवला बदलापूर आणि त्याचबरोबर विठ्ठलवाड्या विभाग खेळवला, या विभागाचा चांगला प्रतिसाद मिळाला तर यापुढे देखील हे विभाग खेळवले जाऊ लागतील. कारण की जे विभाग खेळ आपण बंद केलेत खेळवण्याचे, ते विभाग देखील खेळवले जातील. त्यासाठी पहिलं म्हणजे खेळाडूंना आयोजकांना सहकार्य करणं ही महत्त्वाची गोष्ट असते, कारण की आयोजक आयोजन करतात ते मात्र खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी. राहुल सुरवाडे मैदानामध्ये आहे. तुम्ही विकेटच्या शोधामध्ये होता मात्र तुम्हाला तो शोध अजून घेता येत नाही आहे आणि त्यामुळे हा चौकार मिळतोय. 4 धावा 29 ही धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते, म्हणजे 6 धावांची विजयासाठी गरज असेल सामना जिंकण्यासाठी. खूप चांगली बॅटिंग राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. वाईट चेंडू, खराब बॉल, पंचाचे मात्र कसरत होते शेवटच्या क्षणी. काही मात्र चेंडू राहिलेत आणि व्हाईट बॉल फेकला जातोय. चेंडू 2 शिल्लक आहेत अजूनही. 8 चेंडू आणि धावांची गरज ती म्हणजे 5. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू असेल, कारण की खराब गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. दबाव आहे गोलंदाजावरती मात्र तुम्ही दबावाने दडपणाला जुगारून जर मैदानामध्ये खेळ केला तर नक्कीच तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये सक्सेस ठरचाल. 4 धावांची गरज आहे, एक मोठा फटका तर चौकार मारला तर 20 अंडापाव मिळतील उल्या सगळ्या टीमला. आणि इथे मात्र नशीब बळवंत आहे, श्री तिसाई चषक 2019 विजेता चॅम्पियन टीम ठरली आहे ती म्हणजे आई एकवीरा उल्हासनगर. सागर गायकवाड जरा यायचं, विजय गायकवाड आपल्याला बोलत आहेत. सागर सागर माहित जरा या, विजय गायकवाड आपल्याला बोलत आहेत, लवकर या जरा.
चला या लवकर बघा फटाक्याची आतषबाजी क्या बात है। तिसा इच्छक भगवान काना गायकवाड यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे। डीजे माशे थोडासा वॉल्यूम द्या, वॉल्यूम द्या जरा